फोंडा तालुक्यातील कवळे भागातील पडीक शेतात खोदून ठेवण्यात आलेले मोठे खड्डे माणसासोबतच जनावरांसाठीही धोक्याचे ठरत आहेत। आतापर्यंत या खड्ड्यात पडलेल्या जवळपास 8 गायींना स्थानिकांनी जीवदान दिलंय। भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी हे खड्डे बुजवण्याची मागणी या भागातून करण्यात येते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी विदिता प्रभू यांनी। कवळे भागात अनेक पडीक शेतं आहेत। या शेतांमध्ये ठिकठिकाणी मोठे खड्डे खणून ठेवण्यात आलेत। या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यानं त्यांचा अंदाज येत नाही। परिणामी शेतात चाऱ्याच्या शोधार्थ निघालेली अनेक गुरं यात पडतात आणि बाहेर येण्यासाठी आटापिटा करतात। चारा शोधत निघालेली अशीच एक गाय शुक्रवारी या खड्ड्यात पडली। गाय खड्ड्यात पडल्याचं पाहता स्थानिकांनी धावपळ करत प्राणी बचाव पथकाला याविषयी माहिती दिली। प्राणी बचाव पथकाचे सदस्य संकेत नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेत गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर नार्वेकर यांनी त्यांचे सहकारी आणि स्थानिकांच्या मदतीनं गायीला खड्ड्याच्या बाहेर काढण्यात यश मिळवलं। कवळे भागात श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिराजवळ हा प्रकार घडला। या भागात देवी शांतादुर्गेच्या दर्शनासाठी स्थानिकांसोबतच अनेक पर्यटक येतात, त्यामुळे अशा खड्ड्यांमुळे पर्यटकांनाही धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे खड्डे बुजवण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर प्रयत्न व्हावेत असं नार्वेकर म्हणाले। खड्डे मारलेले असा किती लाव मारले ते शेत रोपा लागून हे केले असं खड्डे मारलेले या शेत खड्डे मारलेले असा पण या शेतात एक शेत रोव नसलेले। आतापर्यंत हावेन जवळजवळ 8 गायो काढल्या। तसं फायर विकेटी आम्ही आपोवून हाडून फायर विकेटीने 4 सुमार गायो काढलेले असतात। कितले तेप झाले खड्डे असा एका जवळजवळ 6 महिने मायत झाले। आणि मेन म्हणलं ही शांतादुर्गा देवस्थान थंय टुरिस्ट स्पॉट, हांगा भुरगीं येतात गाडयो दवरतात, भुरगीं लहान लहान खंय चलता। हे खोणकुलां पडली जाल्यार हे खोणकुलां कांयच कळपाचे ना। कितले खड्डे असले अशे आता ह्या शेताक जवळजवळ 3 खड्डे आसा, त्या शेतां आसा दुसरे शेत। कितले टोटल 5-6 खड्डे सुमार आसा। तांकां दुसऱ्या शेतांक कितें आसा तेंच्यांनी सायडीच्यान बांदून काडलेले आसा बोडयो लावून, तितू पूण तेंच्यांनी ती झाडां रोयता हे करता सगळी भाजी रोयिल्ली आसा त्या शेतांत। पूण ह्या शेतांक कितें आसा एक अजून परत भाजी रोयिल्ली ना, ओपन आसा। आतां ह्या टायमार पडले ही आतां सांगले कोण एक ड्रायव्हर आयलो कस्टमराक घेवन एक ड्रायव्हर आयलो तेन्ना सांगले बाबा अमकी हितू गाय पडलेली आसा। त्या हिसपान आमी येवन आपलो शानान आतां हितू सरपंचाक फोन केलो। सरपंचान म्हाका फोन करून हांव एमर्जंसी हांगा येवन ही पयली गायक काडपाक हे केली। आतां कितें मागणी कितें तुमची? म्हाजी मागणी एकूच आसा ही पुरोवची म्हणून, नाजाल्यार हेका फेन्सीन कितें तरी करचें। आतां तरी कांयच ना, मागीर आतां ट्युरिस्ट खूब येता, दिसभरा कांयच कळना। आनी हांगा माती घातलेली आशिल्ली तिवूय काडली। म्हाजी मागणी एकूच आसा ती बेगीचे बेगीन पुरोवची म्हणून। लोकांकूय धोको आसा सामको, भुरग्यांक जाल्यार सामको हे आसा। राज्याची कोण शेतकरी आसा तांकां कळयलां बीन कितें? शेतकऱ्यांक कळयलें म्हणजे हे आतां सगळे शेतकरी हांगसरलेच आसतले, तांकां कळपाकूच जाय। कित्याक प्रत्येक टायम गायो काडटा जाल्यार ह्या शेतवाल्याक कळपाकूच जाय। ओके। आनी पंचायतीन मातशें सरपंचाक आमी हे करतले, आतां एनिमल हजबंडरीक एक कंप्लेन दिवची पडटली ना जाल्यार।